नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो आपल्याला आमचे सर्व व्हिडिओ बघायला भेटतील। आता मित्रांनो, टायटल ऐकल्यानंतर भारी वाटतं आपल्याला की मार्केट आता एकदम जबरदस्त मोठा राडा करणार, पण तो कोणत्या बाजूला करणार किंवा काही प्रश्न आहेत मित्रांनो जे मार्केटला वीकनेस म्हणजे वीक पॉइंट कुठे आहेत या सर्व बद्दल आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट मध्ये वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यावा, स्वतः सुद्धा रिसर्च करावा, अभ्यास करावा, मगच गुंतवणूक करावी। आता आजच्या दिवशी मार्केट मध्ये कशी जबरदस्त एकदम तेजी दिसून आली तुम्ही बघू शकता। मार्केट गॅप अप ओपनिंग दिलं, ह्यूज गॅप अप ओपनिंग दिलं आणि त्यानंतर ऑलरेडी मार्केटनं जबरदस्त गॅप अप ओपनिंग दिल्यामुळे मार्केटमध्ये सकाळी वाटलं होतं की आता मोठी मुवमेंट काही आपल्याला बघायला भेटणार नाही, पण मार्केटनं एक परत थोडस डाऊन साईडला आल्यानंतर जवळपास 42700 खाली आल्यानंतर मित्रांनो मार्केटनं परत एक जबरदस्त सपोर्ट क्रिएट केला या लेवलला आणि इकडनं अप साईडला मोठी मुवमेंट कॅप्चर केलेली दिसून आली। त्यानंतर बघू शकता मार्केटनं सकाळच्या सत्रामध्ये जवळपास 10 वाजण्याच्या अगोदरच जवळपास जो हायएस्ट टच केला तो कुठला टच केला मित्रांनो मार्केटमध्ये, तो आहे 43,000 आणि 43,000 टच करून मार्केटमध्ये जो आता रेसिस्टन्स क्रिएट झाला आहे तो कुठला आहे तर हा आपला 43,000। या लेवल्स खूप महत्वपूर्ण असतात, फक्त व्हिडिओ बघायचा आणि ऐकून सोडून देऊ नका। मार्केटमध्ये तुम्हाला सपोर्ट आणि रेसिस्टन्स लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा ही खूप महत्वपूर्ण ठरतात। बिग रेसिस्टन्स जो आहे आपला तो आहे सध्याला 43,000 आणि तुम्ही बघत असाल तर बँक निफ्टी मध्ये जर बघायचं झालं तर हा 43,000 आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर याच्यासाठी की 42,821 ला बँक निफ्टी क्लोज झाली आणि 43,000 अगदी जवळपासच आहे, पण हा रेसिस्टन्स जर उद्या मार्केट फ्लायटेड ओपन झालं अप साईडला तेजी आली तर आपल्याला सुरुवातीला कुठे जाणार आहे मार्केट घेऊन 43,000। ठीक आहे, मार्केट जाऊन जाणार आहे 43,000 तर मोठी तेजी येण्यासाठी मार्केटमध्ये काय व्हावं लागणार आहे तर जबरदस्त मित्रांनो एक अप साईडला तेजी येण्यासाठी पॉझिटिव्हली म्हणजे चांगली मार्केटसाठी न्यूज असेल तर याच्यापेक्षा मार्केट 43,000 क्रॉस करून 43,500 जाईल। आपण एवढ्या वरचा रेसिस्टन्स खूप बघणार नाहोत 43,500, पण 43,000 हा आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण रेसिस्टन्स आहे आणि महत्वपूर्ण म्हणजेच इम्पॉर्टंट रेसिस्टंट आपण आहे, त्यामुळे याला आपण खूप महत्व देणार आहोत। 43,000 रेसिस्टन्स नंतर आपल्याला ही नोट तुम्ही लेवल करून घेतली असेल, जो डाऊन साईडला आहे तो कुठे आहे तर मित्रांनो आजच्या दिवशी जो लो तयार केला मार्केटनं तर तो लो तयार कुठे केलेला आहे, आजच्या दिवशीचा लो आहे तो आहे मित्रांनो 42,727। आता मार्केटमध्ये टेक्निकली जरी हा सपोर्ट नसला तरी आजचा लो आपल्यासाठी सपोर्टचं काम क्रिएट करतो मार्केटमध्ये। एक गोष्ट परत लक्षात ठेवा, 42,727 हा जो लो आहे मित्रांनो तर हा लो आपल्यासाठी सपोर्टचं काम करतो भले टेक्निकल असेल नसेल, कारण उद्या जर मार्केट सध्याला 42,800 घरावरनं जरी निघालं तर उद्या एकदा हा टच करेल किंवा अदरवाइज मार्केट गॅप अप ओपनिंग झालं आणि डाऊन साईडला जर मार्केट वरचा रेसिस्टन्स फेस करून 43,000 डाऊन साईडला कुठे जाण्याचा प्रयत्न करेल 42,727 ला, त्यामुळे आपल्याला हा एक सपोर्ट आजचा लो आपल्यासाठी सपोर्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, 42,727 ला जरी मार्केट नाही आलं किंवा 42,727 क्रॉस करून मार्केट जाण्याचा प्रयत्न कुठे करेल +20-10-30 पॉइंट इकडे तिकडे होतील, पण 42,700 हा एक मार्केटमध्ये टेक्निकल सपोर्ट ऑलरेडी क्रिएट होणार आणि हा सपोर्ट आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे, पण आपण आजचा लो आपल्यासाठी सपोर्ट करणार आहोत। जरी मार्केट इथून पडलं तरी 42,700 ला जाईल, म्हणजे जर काही मार्केटमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह नसताना मित्रांनो ह्या लेवल्स मार्केट सहजपणे जास्तीत जास्त या लेवल पर्यंत आपल्याला इकडे टच करेल जर आजच्या सारखी सिच्युएशन राहिली, त्यामुळे मार्केटमध्ये या दोन्ही लेवल्स आपल्यासाठी एकतर अपसाईडला 43,000 रेसिस्टन्स, डाऊन साईडला 42,727 हा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा सपोर्ट तुटला तर तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट सपोर्ट आपला ह्यूज सपोर्ट कुठे असणार आहे मित्रांनो मार्केटमध्ये 42,500।
त्यानंतर आपल्याला माहित आहे की त्याच्यानंतरचा सपोर्ट कुठला आहे, मी प्रत्येक वेळी रिपीट का करतो, तर आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो 42,000 सपोर्ट आहे आणि मार्केटमध्ये डाऊन साईडला तुफान कधी येणार आहे हे सुद्धा मी सांगत आहे. जर हा सपोर्ट तुटला मित्रांनो, कुठला 41,700 चा सपोर्ट ज्या दिवशी मार्केट तोडेल त्या दिवशी मार्केटमध्ये डाऊन साईडला रॅली होणार आहे. कधी? तर एखादी निगेटिव्ह न्यूज येणं गरजेचं आहे. आता तुम्हाला राहिला प्रश्न की मार्केटमध्ये आपल्याला धोका कुठं आहे. एक धोका आहे, व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण तुम्हाला अगोदर ही माहिती मिळाली तर तुम्ही त्या धोक्याचा विचार करू शकणार. अपसाईडला तर मित्रांनो आपल्याला रिकाम रान दिसतच आहे. मार्केटमध्ये सध्याला प्रत्येक कंपन्याचे रिझल्ट, क्वार्टरली रिझल्ट यायला चालू आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडला रिकाम रान पूर्णपणे आहे. वरती कितीही जा, जसं की आजच्या दिवशी ही जी रॅली आली अपसाईडला तुफान रॅली आहे, मग ती निफ्टी असेल बँक निफ्टी असेल दोन्हीमध्ये बी आपल्याला बघायला भेटली. तुम्ही बघू शकता या लेवलला पण आणि या लेवलला. आता आपण हा निफ्टीचा चार्ट बघत आहोत, तुम्हाला बँक निफ्टीच्या लेवल मी या चार्टवरती दाखवल्या त्यामुळे थोडस क्षमस्व, पण इकडे बघू शकता आता निफ्टीमध्ये काय आहे. तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही सपोर्ट रेसिस्टन्स नोटीस करून घेतला आहे. आता निफ्टीमध्ये बघा, निफ्टीमध्ये काय झालेलं आहे, 18,065 हा आजचा लो होता आणि अपसाईडला जर बघायचं झालं तर 18,160 अपसाईडला मार्केटनं हा रेसिस्टन्स क्रिएट केला आहे. मार्केटने एक लो क्रिएट परत केला आणि त्यानंतर मार्केट या लेवलला येऊन क्लोज झालाय 18,116 घरामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जरी या लेवलला येऊन क्लोज झालं असलं तरी मार्केटनं आजच्या दिवशी हायेस्ट लावला 18,160. उद्यासाठी आपल्याला रेसिस्टन्स पहिला कुठला असणार आहे, 18,160 हा रेसिस्टन्स असेल फर्स्ट. मित्रांनो जर मार्केट याच्या वरती गेलं तर आपल्याला टार्गेट कुठे भेटणार आहे, तुम्ही अगोदर परत एकदा लक्षात ठेवा, 18,200 फर्स्ट टार्गेट असेल, 18,250 आपल्यासाठी. पण हे एका झटक्यातच मित्रांनो गॅप अप ओपनिंग दिलं तर हे पूर्णपणे हे होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला प्लस अँड प्लस तुम्हाला टेलिग्रामला अपडेट नक्की मिळेल. टेलिग्राम चॅनल तुम्ही आमचं जॉईन केलं नसेल, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इकडे सुद्धा तुम्हाला बरीच माहिती वेळोवेळी अपडेट दिलेली असते, त्यामुळे मित्रांनो टेलिग्रामचा सुद्धा तुम्ही यूज करत असाल नक्की जॉईन करा. आणि तुम्हाला इकडे सर्च करायचं आहे, इकडे बघू शकता हे, यानुसार तुम्हाला आपला लोगो इकडे दिसेल, त्यामुळे तुम्ही तो चॅनल आपला जॉईन करून ठेवा टेलिग्राम चॅनल. त्यानंतर बघूया मित्रांनो लो जो क्रिएट केला आहे 18,065, आता मार्केटला आपल्या इकडे कुठे सपोर्ट रेसिस्टन्स आहे इकडे बघा. मार्केटमध्ये आपल्याला कुठे ज्यावेळेस इकडे डाऊन साईडला मार्केटला रान रिकाम कुठे आहे तुम्ही बघू शकता. या लेवल पर्यंत डाऊन साईडला आपल्याला सपोर्ट आहे, 18,000 मेजर सपोर्ट आहे, 18,000 मेजर सपोर्ट आहे. पण आपण मार्केटमध्ये रेसिस्टन्स आणि सपोर्ट ज्यावेळेस बघतो त्यावेळेस प्लस 20-25 पॉईंट 30 अप डाऊन होऊ शकतं, त्यामुळे हा जो ओल्ड लो आहे म्हणजेच मागील मार्केटचा जो लो होता तिकडे मार्केट जी क्लोज झालं होतं आणि तिथून वरती गॅप अपने एक मोठी मुवमेंट अप साईडला आलेल्या होत्या, पण आपण या लेवलला इकडे आपला एक हे करत आहोत म्हणजेच 18,020 वरती. पण मेजर सपोर्ट आहे 18,020 या लेवलला सुद्धा तुम्ही पकडू शकता. हा सपोर्ट ज्या दिवशी तुटेल मार्केट डाऊन साईडला 150 पॉईंट मुवमेंट डाऊनला देईल. वरनं जर आपल्याला डाऊन साईडला यायचं असेल तर 18,000 टार्गेट मिळतील या लेवलवरनं. सुरुवातीला पहिल्यांदा मार्केट जर मित्रांनो रेसिस्टन्स वरती फेस केला तर मार्केट अगोदर टच करण्याचा प्रयत्न करेल आपल्याला मित्रांनो 18,065-18,050 या लेवल इकडे टच करण्याचा प्रयत्न करेल वरनं. त्यानंतर आपल्याला ही लेवल अचीवमेंट होईल. आणि महत्वाचं म्हणजे जर मार्केटमध्ये बघायचं असलं तर मित्रांनो 17,800-17,700 या लेवल्स आहेत. 17,900 तुटल्यानंतर 17,700 जर ह्यूज मोठी मुवमेंट जर आपल्याला डाऊन साईडला सॅड न्यूज मुळे बघायला भेटली तर आपल्याला टार्गेट कुठले मिळेल 17,700-17,800. 17,500 निफ्टीमध्ये मार्केट कधी जाईल, ज्यावेळेस मित्रांनो 17,700 ही लेवल पूर्णपणे तोडेल मार्केट त्यावेळेस आपल्याला 17,500 लेवल्स बघायला मिळेल. पण मित्रांनो तिकडे जायला चान्स किती असतो, थोडा चान्स आहे. जसं की क्वार्टरली रिझल्ट यायला चालू असल्यामुळे मित्रांनो आपल्याला ही पोझिशनल आपल्याला बघायला मिळत आहे. निफ्टीचा रेसिस्टन्स अपसाईडला आपल्याला 18,250 टार्गेट मिळतील. आता बँक निफ्टीनं ऑलरेडी जे आपण परत एकदा आपल्या मुद्द्यावरती येऊ, जे 43,000 मित्रांनो आजच्या दिवशी हा रेसिस्टन्स म्हणजे हाय टच केलेला आहे. आजच्या दिवशीचा हाय जो होता सोमवारी तो होता 43,005.
बँक निफ्टीमध्ये 43,000 टच केलेला आपण पकडलेला, तिथनं मार्केट एक इकडे बघू शकता हळूहळू फेस करत या लेवलला येऊन थांबलं, तिकडे एक सपोर्ट क्रिएट केला म्हणजे मार्केटनं काय केलं बँक निफ्टीमध्ये लो टच केला आजच्या दिवशीचा सोमवारी 23 जानेवारीला, आणि 23 जानेवारीला 42,727 जो 42,727 जो लो टच केला मार्केट तिकडनं रिव्हर्स फिरला आणि साईडवेज होत परत एकदा डाऊन साईडला येऊन बऱ्यापैकी क्लोज झालं. आता मार्केट 42,800 च्या जवळपास आहे आणि मार्केट 42,800 वरनं हे लेवल काय आपल्यासाठी दूर नाही, पण मार्केटमध्ये आता डाऊन साईडला सपोर्ट रेसिस्टन्स बघायचं झालं 43,000 ऑलरेडी रेसिस्टन्स आहे. पण मित्रांनो सुरुवातीला मार्केट आपल्याला काय करेल, कुठे चकमा देऊ शकेल, मार्केट सुरुवातीला आपल्याला या 42,700 चे स्वप्न दाखवेल. अपसाईडला मित्रांनो 43,250 आपल्याला लेवल बघायला मिळतील जर मार्केटमध्ये अशी तेजी आजच्यासारखी राहिली. अदरवाईज मित्रांनो आपल्याला 42,700 तुटल्यानंतर 42,500 छोटे छोटे 200, 100, 150, 200 पॉईंटचे आपल्याला सपोर्ट रेसिस्टन्स भेटत राहतील. 42,500 च्या टार्गेट नंतर आपल्याला 42,000 लेवल मगाशी सांगितल्याप्रमाणे मिळेल. आता ह्या सपोर्ट आणि रेसिस्टन्स नंतर मार्केटमध्ये आपल्याला धोका कुठे आहे, तर मित्रांनो 41,700 ही लेवल ज्या दिवशी मार्केट डाऊन साईडला तोडेल बँक निफ्टी 41,000 जाईल. का बर तर महत्वपूर्ण म्हणजे आपल्यासाठी एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट होत आहे वारंवार. पहिल्यांदा म्हणजे दिलासादायक बातमी की बजेट येण्याची शक्यता, आता जवळ म्हणजे शक्यता नाही तर बजेट येतच आहे, 1 फेब्रुवारीला बजेट येणार, आणि त्या अगोदर मार्केट कुठल्या बाजूला ट्रॅप करेल आपल्याला सांगता येत नाही. कारण मार्केटमध्ये अशी रॅली येईल मित्रांनो, अशी रॅली येईल की आपल्याला ज्यावेळेस ट्रेड टाकाल तुम्ही एखाद्या आपल्या ब्रोकरच्या याच्यामध्ये, त्यावेळेस प्रॉफिट सुद्धा बुक करताना अक्षरशः ऍप हँग होतील. म्हणजे थोडक्यात हे मागील एक 2 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. अक्षरशः मित्रांनो जबरदस्त रॅली आली होती मागील बजेटच्या अगोदरच्या म्हणजेच 2 वर्षापूर्वी. त्यामुळे मित्रांनो तशी रॅली जर आली बजेट तेच समाधानकारक होतं, पण निगेटिव्ह जर बजेट आलं तर मात्र डाऊन साईडला येऊ शकतो. आणि 41,000 लेवल आपल्याला कुठे बघायला मिळेल, जर मार्केटनं जर 41,700 ची लेवल तोडली तर मात्र आपल्याला बँक निफ्टी 41,000 गेलेली बघायला भेटेल. आणि जर बजेट पॉझिटिव्ह असेल तर परत एकदा आपल्याला मित्रांनो 43,000 क्रॉस करून 44,000 बँक निफ्टी टच केलेली बघायला भेटेल. आता आपल्यासाठी धोका याच्यासोबत कुठला आहे, तर ज्यावेळेस मित्रांनो सर्वात डोकेदुखी कुठली आहे, तर FII भारतीय मार्केटमधून कंटिन्यू पैसा काढतच आहे. तुम्ही बघू शकता ही आकडेवारी कमी होताना दिसत नाही, मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. दुसरी गोष्ट बुडत्याला काडीचा आधार म्हणतो DII मित्रांनो कंटिन्यू मार्केटमध्ये पैसा गुंतवत आहे, खोऱ्यानं बाईंग चालू आहे. इकडे बघू शकता कंटिन्यू बाईंग चालू आहे DII ची. 5,925.39 कोटीचं 23 जानेवारीला बाईंग केलं आहे आणि DII मात्र मित्रांनो ऍव्हरेज बाईंग सेलिंग चालूच आहे. पण ही जी नेट व्हॅल्यू आहे ती मात्र कंटिन्यू मायनस मध्ये FII ची दिसून येत आहे, आणि आपल्याला तिकडेच थोडीशी चिंता काळजी लागलेली आहे. मार्केटसाठी तो एक मायनस पॉइंट आहे, निगेटिव्ह बाब आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्यासाठी थोडस काळजीपूर्वक ट्रेड मोठ्या पोझिशन बनवू नका. तुम्ही जर मार्केटमध्ये बिगिनर्स असाल तर काही गोष्टीचं पालन करा, टेलिग्रामला सुद्धा मी टाकत असतो. दुसरी गोष्ट आपल्याला 3 ची स्ट्रॅटेजी आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. 3 PM ला मित्रांनो 30 ते 50 पॉईंट आपल्याला कसे मिळवायचे, हा व्हिडिओ तुम्ही जाऊन अगोदर बघा. डिस्क्रिप्शन इकडे आय बटनला लिंक सुद्धा येईल तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये, तो व्हिडिओ एकदा बघा, तुम्हाला सुद्धा खूप त्या व्हिडिओमधून शिकायला मिळेल. कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा, कारण शिकण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, हवं त्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. काही कमेंट असतील तर प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं उत्तर देण्याचं काम नक्की केलं जाईल. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.